आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर आरण ते मोडणीम दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात 2 जण जखमी झालेले आहेत. सदर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना 108 रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी मोडणीम येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक, रुग्णवाहिका पथक तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र मोडणीम येथील अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सदर अपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी पाठवण्यास मदत केली. या अपघातामध्ये विजय निवृत्ती रणदिवे राहणार आरण आणि बाळासाहेब वाघमारे पेंटर राहणार मोडणीम अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सदर अपघाताची अधिक चौकशी टिंबोणे पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्रीयुत काटे हे करत आहेत अशी माहिती वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंकी यांनी दिली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.